विरोधकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. 3 महिन्यामध्ये पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्राचा नंबर लागेल, महाराष्ट्रातही सत्ता पालट होईल. आधी पश्चिम बंगालमध्ये नंबर लागू द्या, आधी पश्चिम बंगालला नंबर लागू द्या, केरळला नंबर लागू द्या, मग महाराष्ट्राचा विचार करू. जे पुढल्या निवडणुकीत 2024 निवडणूक आहेत ना, तेव्हा ठीक आहे, तेव्हा आम्ही निवडणुकीत बघू ना काय करायचं. आता हे 2 महिने, 3 महिने, 1 महिना, 12 दिवस, 13 दिवस हे खूप झालेलं आहे. आता ह्या तारखा देणं बंद केलं पाहिजे. ह्या कालच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षानं एक विरोधी पक्ष म्हणून उत्तम कामगिरी बजावली. खरं खोटं कायदे नंतर बघू, ही विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी पुढले 3.5 वर्ष उत्तम प्रकारे बजावा. सुधीर भाऊंनी सांगितलंय 3 महिन्यात सरकार येईल, चांगला विनोद करतात ते. लवकरच थिएटर सुरू होत आहेत महाराष्ट्रातले. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन होता, त्यांना काही कन्सेशन हवं आहे थिएटरमध्ये. काही गरज वाटत नाही, सुधीर भाऊंचे वगैरे कार्यक्रम ठेवले विनोदी असे, लोक गर्दी करतील. सरकार पुढले 3.5 वर्ष अत्यंत मजबूतीनं काम करेल. सुधीर भाऊंनी किंवा भारतीय जनता पक्षाने चिंता करू नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते वठवत आहेत, त्यांनी त्या भूमिकेमध्ये कायम राहावं. कधी कधी खलनायकसुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो, नायकाबरोबर कधी कधी खलनायकसुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमे पाहायचो तेव्हा प्राण, बरं का, किंवा शक्ती कपूर असे खूप होते, अमरीश पुरी, आमचे निळू फुले होते, राजशेखर होते मराठीमध्ये, तर यांच्यावर सुद्धा सिनेमे चालत असतात मोठ्या महासिनेमामध्ये. महाआघाडी आहे ना, त्याच्यावर हा महासिनेमा आहे. तर हे अशी कलाकार असतात सुधीर भाऊंसारखे, किंवा आमचे देवेंद्रजी असतील, किंवा आशिष शेलार असतील, या सगळ्या पात्रांनी आपापल्या भूमिका वठवल्या या महाराष्ट्रामध्ये. तर पुढली 3.5 वर्ष या राज्यातलं वातावरण हे खिळीमिळीचं हसत खेळत जाय. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की सामनामध्ये अग्रलेख आला म्हणजे घाव गरमी लागला. हा नक्कीच सामना वाचतात, त्यांनी आज कबूल केलं, चांगली गोष्ट आहे. सामना वाचत राहा, सामना वाचणं ही एक सुंदर सवय आहे. महाराष्ट्रात देशात काय घडते आणि सत्य काय घडते त्याची माहिती त्यातून मिळत असते, आणि संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्याच्यामुळे देवेंद्रजींनाही चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो. हसमुख हिरेनचं म्हणजे सचिन वाझेंचं प्रकरण असेल, त्याच्या आधी पूजा चव्हाणचं प्रकरण असेल, आणि त्याच्या आधीचं देखील एक प्रकरण होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आहेत, हे सतत शिवसेनेमध्ये होत असलेल्या या प्रकरणांमुळे नाराज अशी चर्चा आहे. काल देखील ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते होते, मात्र काँग्रेसचा एकही नव्हता या पत्रकार परिषद नव्हता. तर यावरून काय वाटतं, काँग्रेस नेतेबद्दलची प्रामुख्याने सेनेची नाराजी काय असणार? आ सचिन वाझेंबद्दलची भूमिका नेमकी काय, भूमिका काय असावी? ते एक पोलीस खात्यातले एक अधिकारी आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे, गृहमंत्र्यांनी त्यांची बदली केलेली आहे, आणि मला वाटतं चौकशीचा संपूर्ण निष्कर्ष येईपर्यंत ते त्या पदावरून दूर झालेले आहेत. सरकारची कारवाई अशा पद्धतीची असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर त्याने सुद्धा याच पद्धतीनं कारवाई केलेली आहे. मी वारंवार जे सांगत असतो की आधी फाशी आणि हा आधी फाशी आणि नंतर चौकशी हे आपल्या कायद्यात किंवा घटनेत लिहिलेलं नाही. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध फासावर जाता कामा नये असं डॉक्टर आंबेडकर यांच्या घटनेत सुरुवातीलाच लिहिलेलं आहे. काँग्रेस पक्ष नाराज आहे का सर, काय वाटतं आपल्याला? काँग्रेस पक्ष सगळ्यात जास्त खुश आहे. आपण नाना पटोलेंना जाऊन विचारा सर, नाना पटोले किंवा इतर मंत्र्यांना विचारा, नाना पटोले सगळ्यात जास्त खुश आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी असतो. नाना पटोले यांचं जर आपण कालचं भाषण ऐकलं असेल तर ते किती खुश आहेत तुम्हाला दिसलं असेल. सर अँटेलियाला हेलिपॅडची परवानगी मिळावी यासाठी नाना पटोलेंचा आरोप आहे, भूमिका आहे. त्याच्यावर सरकारनं उत्तर द्यावं मला माहिती नाही.
आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.